दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे। यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या घरामध्ये अद्यापही कापसाचे बोंड सुद्धा आलेले नाहीत। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरात 5 ते 7 क्विंटल प्रमाणे कापूस येत होता, मात्र यावर्षी या संकटाचा सामना करत शेतकऱ्यांना आता बोंडअळीचा सामना करावा लागत आहे। यावर्षी खरीप पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेले व आता रब्बी पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून अक्षरशः 100% जाण्याच्या मार्गावर आहे। यावर्षी कपाशीवर दरवर्षीपेक्षा 100% बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। तालुक्यातील सांगरुद येथील शेकडो शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्यास सुरुवात केलेली आहे। शासनाने तातडीने सर्वे करून तात्काळ शेतकऱ्यांना 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, यासाठी असंघटित कामगार संघाच्या वतीने विनय गावंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय दर्यापूर येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपाशी घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार योगेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांचे येत्या 8 दिवसात सर्वेक्षणाला सुरुवात करून नुकसान भरपाई न मिळाल्यास संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या दालनात सडलेली कपाशी नेऊन टाकणार, असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदन देताना असंघटित कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। दर्यापूरहून सिटी न्यूज प्रतिनिधी सरजू बहुराशी। अंजनगाव तालुक्यामध्ये कपाशीवर यावर्षी 100% बोंडळी आलेली आहे व याच्या अद्यापर्यंत शासनाने कोणतेही पंचनामे सर्वेक्षण करण्यात आलेले नाहीत। आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता प्रत्येक कपाशीचं बोंड सडलेल्या अवस्थेत सापडलं। तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम केलं व सर्व शेतकऱ्यांनी व बांधकामगार व असंघटित कामगार संघाच्या वतीने आज तहसील कार्यालयात धडक मोर्चा काढण्यात आला होता की तातडीने शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळावी। मदत न मिळाल्यास सर्व शेतकरी बांधव तसेच बांधकाम व असंघटित कामगार संघाच्या वतीने पालकमंत्र्याच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात आम्ही सडलेले कापसाचे बोंड आणि सडलेली कपाशी घेऊन त्यांच्या दालनात टाकू। बोंडअळीचे सर्वेक्षण, बोंडअळीचे सर्वेक्षण, नुकसान भरपाई, नुकसान भरपाई, तातडीने सर्वेक्षण सुरू, तातडीने सर्वेक्षण सुरू।